हाय फ्रेंड, स्वाती कलाकुसर मध्ये तुमचं स्वागत आहे। कलाकुसर मध्ये आपण एक नवीन प्रकारचं मंगळसूत्र पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्ही बघू शकता की आपण किती सुंदर असं मंगळसूत्र बनवून घेतलेलं आहे। खूप छान अशी ही डिझाईन आहे आणि खूप सोप्या प्रकारे ती कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे। बनवून बघा ही डिझाईन। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मंगळसूत्राचं पेंडल लागणार आहे, दोन मणी लागणार आहेत, सुया लागणार आहेत, हे मोठे मोठे काळे मणी लागणार आहेत, हे आपण गोल्डन मणी घेतलेले आहेत, थोडेसे मोठे आहेत, ते लागणार आहेत याच प्रकारे, आणि हे पूर्ण काळे मणी लागणार आहेत, दोरा लागणार आहे। तर एक मोठ्या मणीतून आपण दोरा काढून घेऊया। इकडे आपण दोन सुया ह्या टाकून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला दोन इकडून काळी मणी टाकायचे आहेत। हे आपल्याला दोन काळी मणी टाकून घ्यायची आहेत आणि इकडून लगेच आपल्याला दुसऱ्या सुईमधून गोल्डन मणी टाकून घ्यायचा आहे। काळ्या सुईमधून आपल्याला हे काळ्या मध्ये मण्यामधून आपण सुई काढून घेतलेली आहे या पद्धतीने। पण इकडून ज्या साईडने आपण काळे मणी टाकलेले आहेत त्या साईडची जी सुई आहे किंवा दोरा आहे त्या दोऱ्यामधून आपल्याला एक मणी काढून घ्यायचा आहे। आणि इकडून आपल्याला दोन मणी टाकून घ्यायचे आहे गोल्डन। तर तुम्ही बघू शकता की आपली डिझाईन ही खूप सुंदर अशी आलेली आहे। आता आपल्याला या सुईमध्ये आपण दोन गोल्डन मणी टाकलेले आहेत। आता इथे आपल्याला एक गोल्डन मणी टाकून घ्यायचा आहे। या पद्धतीने आणि इकडच्या सुईमधून आपल्याला दोन काळी मणी टाकून घ्यायचे आहे। सुईमध्ये दोन काळे मणी इकडून गोल्डन मणी टाकलेला आहे कारण इकडे आपले गोल्डन मणी आलेले आहे, त्यामुळे इकडे आपण एक गोल्डन मणी टाकलेला आहे। म्हणजे आपला आकार असा आपल्याला करून घ्यायचा आहे या पद्धतीने। तर आता आपण खालच्या साईडने सुई काढून घेतलेली आहे आणि बघू शकता की आपली किती सुंदर अशी डिझाईन आलेली आहे। तीन इकडे काळ्या मणीची डिझाईन दिसत आहे, इकडून इकडे गोल्डन दिसत आहे। आता इकडे आपल्याला दोन इकडे काळे आले आहेत, त्यामुळे इकडे एक मणी आपल्याला काळा टाकून घ्यायचा आहे आणि इकडे दोन मणी आपल्याला गोल्डन टाकून घ्यायचे आहे। तर दोन आपण इकडे काळे मणी आपल्याला दिसत आहेत, त्याच्या पुढच्या सुईमधून आपल्याला एक काळा मणी टाकून घ्यायचा आहे आणि या साईडने आपल्याला दोन गोल्डन मणी टाकायचे आहेत। म्हणजे आपली डिझाईन अशी दिसणार आहे, तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी ती वाटत आहे। आणि आता इकडून आपण दोन मणी हे गोल्डन काढून घेणार आहोत। या पद्धतीने आता आपल्याला ह्या दोन गोल्डन मण्यामधून एक मणी घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। आणि पाहू शकता की आपली डिझाईन खूप सुंदर अशी आलेली आहे। इकडे काळे मणी खूप सुंदर दिसत आहेत। आता याच्या पुढच्या साईडला आपल्याला गोल्डन मणी टाकून घ्यायचा आहे। तर आता आपण इकडून एक गोल्डन मणी काढून घेतलेला आहे, म्हणजे आपली डिझाईन अशी दिसणार आहे। आणि इकडे आपण काळे मणी टाकून घेतलेले आहेत दोन। आता ही जी सुई आहे किंवा हा जो दोरा आहे या दोऱ्यामधून आपल्याला इकडे या काळ्या सुईमधून खालच्या साईडने आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर अशा आपले गोल्डन मण्याची तीन अशी लाइनिंग दिसत आहे। आता या सुईमधून आपल्याला काळा मणी काढून घ्यायचा आहे आणि इकडून आपल्याला दोन गोल्डन मणी काढून घ्यायचे आहेत।
तर तुम्ही बघू शकता की आपण किती मोठी अशी डिझाईन ही बनवून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे दोन गोल्डन मणी आहेत, हे दोन गोल्डन मणी, त्यासाठी आता आपण पुढच्या सुईमध्ये एक गोल्डन मणी टाकून घेतलेला आहे आणि इकडे आपण दोन काळी मणी टाकून घेतलेले आहेत. आता या काळ्या मण्यामधून आपल्याला हा दोरा ओढून घ्यायचा आहे विरुद्ध दिशेने. तर हा असा खालच्या दिशेने ओढून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता की आपली डिझाईन ही खूप सुंदर अशी वाटत आहे. आता या सुईमध्ये आपल्याला दोन काळे मणी दिसत आहेत, त्याच्या पुढच्या सुईमध्ये आपल्याला एक काळा मणी टाकून घ्यायचा आहे. इकडे आपण काळा मणी टाकून घेतलेला आहे, तर इकडून आपल्याला गोल्डन मणी टाकून घ्यायचा आहे. खूप सोपी अशी डिझाईन आहे आणि खूप सुंदर अशी ती वाटते. या पद्धतीने आता आपण इकडे गोल्डन मणी हा टाकून घेतलेला आहे. आता आपण या सुईमध्ये एक काळा मणी टाकायचा, इकडे दोन गोल्डन मणी टाकलेले आहे. आता आपण खालच्या साईडने ओढून घेऊया या पद्धतीने. आता इकडे आपल्याला दोन गोल्डन मणी दिसत आहे, त्यामुळे आपण याच्या पुढच्या सुईमध्ये एक गोल्डन मणी टाकून घेऊया. एक गोल्डन मणी टाकलेला आहे आणि इकडे आपल्याला दोन काळे मणी टाकून घ्यायचे आहे. या पद्धतीने आता हा गोल्डन मणी आपण या सुईमध्ये टाकलेला आहे, या सुईमध्ये गोल्डन, या सुईमध्ये काळे. आता या काळ्या मण्यातून आपल्याला खालच्या साईडने सुई ही ओढून घ्यायची आहे. पाहू शकता तर इकडे आपण दोन गोल्डन मणी टाकलेले आहेत, तर या साईडने आपल्याला एक मणी टाकून घ्यायचा आहे. हा आपल्याला गोल्डन मणी टाकून घ्यायचा आहे. इकडे एक आपण गोल्डन मणी टाकलेला आहे, इकडे आपल्याला दोन काळे मणी टाकून घ्यायचे आहे. या पद्धतीने आता आपण इकडे गोल्डन मणीची अशी रांग आपल्याला दिसली पाहिजे. तर दोन इकडे गोल्डन मणी, इकडे एक गोल्डन मणी या दोऱ्यामध्ये आणि इकडे दोन काळे मणी. आता या काळ्या मण्यामधून आपल्याला दोरा हा काढून घ्यायचा आहे. तर हा असा धरून खालच्या साईडने आपल्याला हा काढून घ्यायचा आहे. बघू शकता खूप सुंदर अशी आपली डिझाईन वाटत आहे. बघू शकता की आपलं मंगळसूत्र हे आपण कम्प्लीट करून घेतलेलं आहे. आता इकडे आपल्याला काळे मणी टाकून घ्यायचे आहेत. तुम्हाला हीच डिझाईन जर पुढं मागं करायची असली तुम्ही करू शकता, पण काळे मणी मागं छान वाटतात, त्यासाठी आपण ह्या काळ्या मण्याचा घोस घेतलेला आहे. हे बारीक काळे मणी आहेत. आता हे आपण सुईमध्ये टाकून घेणार आहोत. तुम्हाला किती टाकायचे तुम्ही तुमच्या अंदाजे टाकू शकता. आणि लगेच आपल्याला हे काळे मणी बोटभर टाकून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हुक लावून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता की आपण काळ्या मण्याची लाइनिंग ही करून घेतलेली आहे. तुम्ही इकडे ही डिझाईन पण टाकू शकता, मी तुम्हाला मागशी ज्या प्रकारे म्हणले तसं. तर आता आपण हे बघूया की बरोबर झाली आहे की नाही. तर थोडी कमी जास्त असली तर परत तुम्ही काळे मणी दोन तीन टाकू शकता. तर इकडे आपले कमी दिसत आहेत, तर आपल्याला इकडे तीन मणी टाकून घ्यायचे आहेत. पण फिरकी घेऊया, फिरकीमधून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. या प्रकारे आपल्याला दोन्ही सुया ह्या या फिरकीतून अशा काढून घ्यायच्या आहेत सरळ. आता आपल्याला इकडे काळा एक मणी टाकून घ्यायचा आहे. तर आपल्याला सरळ असा मणी हा टाकून घ्यायचा आहे. तर हा आता आपण सरळ टाकून घेतलेला आहे. आता हा आपण खालच्या साईडने ओढून घेऊया या प्रकारे. आता आपण दोरा हा गाठणीने पॅक करून घेऊया. आपण हे कट करून घेऊया. तर आपलं मंगळसूत्र हे तयार आहे एक साईडने. तर आता आपण दुसरी साईड ही लगेच बनवून घेऊया.
तर आता आपण दुसरी साइड पण लगेच करून घेऊया। तर दोरा घातलेला आहे, मणी मोठा काढून घेतलेला आहे। आता इकडे गोल्डन मणी टाकलेला आहे आणि इकडे दोन आपण काळे मणी टाकलेले आहेत। आता या काळ्या मण्यामधून आपल्याला ही सुई काढून घ्यायची आहे, ही साइड खालच्या साइडने काढून घ्यायची आहे या प्रकारे। आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपली डिझाईन वाटत आहे। आता या साइडने आपल्याला इकडे दोन काळे मणी आले आहेत, त्यामुळे हे पुढे आपल्याला एक काळा मणी टाकायचा आहे। या प्रकारे आणि इकडे दोन आपल्याला गोल्डन मणी टाकायचे आहेत। आणि गोल्डन मण्यामधून आपल्याला ही सुई काढून घ्यायची आहे। खूप सोपी अशी डिझाईन आहे आणि खूप छान अशी ती वाटते। तर आपल्याला इकडून आपण हा मणी टाकून घेतलेला आहे गोल्डन आणि इकडून काळा। आता या काळ्यामधून आपण दोरा काढून घेऊया। तर आता आपल्याला इकडे दोन काळे मणी आले आहेत, त्याच्या पुढच्या साइडला आपल्याला एक काळा मणी टाकायचा आहे। आणि इकडे आपल्याला दोन गोल्डन मणी टाकून घ्यायचे आहेत। तर आता आपण दोरा ओढून घेतलेला आहे, तर डिझाईन आपण करून घेतलेली आहे परत गोल्डन मणी आणि त्याच्या पुढे आपल्याला हा एक गोल्डन मणी टाकायचा आहे। आता इकडे आपण काळे दोन मणी टाकलेले आहेत। या पद्धतीने आता आपण सगळं मंगळसूत्र हे तयार करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता की आपण दोन्ही साइड कशा बनवून घेतलेल्या आहेत एकदम। आता इकडे आपल्याला काळी मणी हे नुसते टाकून घ्यायचे आहेत। तर आता आपण इकडे पण गाठ मारून घेऊया। तर तुम्ही बघू शकता की आपलं मंगळसूत्र हे तयार झालेलं आहे, खूप छान वाटत आहे। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।